तर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात. राज्यातील दूध संस्थांचा कारभार आता जिल्हा परिषदेतून चालणार आहे. शासनाचं पशु संवर्धन विभाग आणि जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांचं कार्यालय आता जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता दूध संस्थांच्या कारभाराचं नियंत्रणही जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाकडून करण्यात येणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हा निर्णय घेतला असून त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा मिळाली आहे. फक्त शासन आदेश निघणं बाकी आहे. जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांचे कार्यालयच आता जिल्हा परिषदेकडे वर्ग होणार असल्यामुळे आता दूध संस्थांची नोंदणी आणि रद्दची प्रक्रिया ही हा सर्व कारभार आता जिल्हा परिषदेत